अकोला जिल्ह्यातील 5 पैकी 1 विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला दिल्यानं अकोल्यातील शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांनी पक्षप्रमुखांची दिशाभूल केल्याचा आरोपही शिवसैनिकांनी केला. तर संपर्क प्रमुख केंद्रीय मंत्री अरविंद सावंत आणि जिल्हा प्रमुख तथा बाळापूरचे उमेदवार नितीन देशमुख यांनी पक्षप्रमुखांची दिशाभूल केली असल्याचा आरोप सहाय्यक संपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी केलाय. जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या बूथची माहिती चुकीची तयार करून पक्षप्रमुखांना देण्यात आली असल्याचा आरोप यावेळी शिवसैनिकांनी केलाय. अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्या संपर्कात आहेत. अमर, एकंदरीतच काय चित्र पाहायला मिळतंय नागपूरमध्ये, काय अधिक माहिती आहे? तन्मय, नागपुरात बघायला गेल्यास खास करून मध्य नागपूर, दक्षिण नागपूर आणि उत्तर नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरीचे वारे वाहताना दिसतात. आणि आत्ता आपण थेट चित्रात सुद्धा बघू शकतो की मध्य नागपूरमधलं हे चित्र आहे. विकास कुंभारे यांना तिकीट घोषित झाल्यानंतर शहराध्यक्ष जे होते प्रवीण दटके यांच्या समर्थक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले. सकाळपासून निषेध सुरू झालेला आहे. त्यांचा थेट विरोध आहे की विकास कुंभारेंना तिकीट द्यायला सगळ्यांचा विरोध आहे. अजूनपर्यंत प्रवीण दटके जरी समोर जरी नसले आले तरी मोठ्या प्रमाणात त्याचे समर्थक रस्त्यावर उतरून निषेध करतात. हेच चित्र उत्तर नागपूरमध्ये आहे. दक्षिण नागपूरमध्ये सुद्धा दुपारनंतर सुधाकर कोळे काही निर्णय घेऊ शकतात असं संकेत एक मिळत आहे तिथून बंडखोरीचे मोठ्या प्रमाणात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शहरात सुद्धा बंडखोरींचे वारे वाहत आहे. आणि दुसरीकडे आपण अजून एक बघायला गेल्यास चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरीमध्ये सुद्धा भाजपाच्या सगळ्या नेत्यांनी, मोठ्या प्रमुख नेत्यांनी स्थानिक राजीनामे दिल्या. कारण की 30 सीट शिवसेनेला दिली. आणि पश्चिम विदर्भात बघायला गेल्यास अकोल्यामध्ये शिवसेनेचे सगळे पदाधिकारी नाराज आहे. कारण की ते 5 पैकी 4 जागा ज्या आहे त्या भाजपाला देण्यात आल्या. शिवसेनेला फक्त बाळापूरची जागा देण्यात आली. तर एकंदरीतच नागपूर जिल्ह्यातही बंडाचं झेंडा उगरलेला पाहायला मिळतो. धन्यवाद अमर आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.